कोचेस आणि सबस्टिट्यूट प्लेयर ते राहील बसले राहील स्टार्ट बोल स्कोरिंग टेबल वर ती गर्दी कमी करा फक्त एक स्कोरर राहील तिथे बाकी उठ बाकी उठा देत ना बाहेर येईल माझ्याकडे सुभाष अजून एक टेबल लाव म्हणजे ते छत्रीमंडळ येईल तिथे कोचेस बसतील तो टेबल उचला तसा छत्री सकट तिकडे ठेवा दोन टेबल लावा उचला छत्री सकट पटकन जळगाव विरुद्ध वाशिम स्पर्धेतला अंतिम सामना मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय वैद्य वेलणकर सर आणि भारतीय सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य माननीय भावसार सर यांना विनंती करतो की त्यांनी खेळाडूंची ओळख व नाणेफेक करण्यासाठी या अंतिम सामना आहे या राज्य स्पर्धेतला कृपया क्रीडांगणाकडे या फक्त कोच आतमध्ये असेल सर्व बाजूनी स्वयंसेवक लक्ष ठेवा एकही जण आत येणार नाही तिकडे कोणी कोपऱ्यामध्ये खुर्च्यांवर एजाज सगळे बाहेर पाहिजे मला बॅरिकेडिंगच्या आतमध्ये कोणीही नाही पाहिजे ठाणे जिल्ह्याचा पण नाही पाहिजे सगळे बाहेर तिकडे कोणी भंडारा चला ते सगळ्या मुली बाहेर सगळी मुलं कोण बसले उठा तिथून फायनलची मॅच आहे सर्वांसाठी एक नियम आहे कुणीही आतमध्ये थांबणार नाही पोलीस स्वयंसेवक आणि इकडे यायचे पोलीस स्वयंसेवक जळगाव आणि वाशिम पुरुष गटाचा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये खेळाडूंचा परिचय करून घेत आहेत आजच्या समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी वैद्य विनय वेलणकर आणि भारतीय सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य माननीय महेशजी भावसार सर माननीय अमरजी खरोडे सर ठाणे जिल्हा आटापाटी असोसिएशनचे सचिव संजय काळे सर आणि महाराष्ट्र राज्य आटापाट्या महामंडळाचे महासचिव डॉक्टर अमरकांत चकोले सर सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत अत्यंत सुंदर असा सामना हा दिसणार आहे खेळाडू आपल्या खेळाचं खऱ्या अर्थाने चांगलं प्रदर्शन करणार आहेत या पुरुष गटातल्या अंतिम सामन्याची नाणेफेक आदरणीय वैद्य वेलणकर सर यांनी केलेली आहे कोणता कोणी नाणेफेक जिंकली सागर नाणेफेक कोणी जिंकली
वाशिम संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि डिफेन्स घेतलेला आहे। सदोतीसावी पुरुष व तेहतीसावी महिला सीनियर महाराष्ट्र राज्य आट्यापाड्या अजिंक्यपद स्पर्धा आणि या स्पर्धेतला तीन दिवसामधला आजचा हा शेवटचा सामना पुरुष गटातला जळगाव विरुद्ध वाशिम। दोन्ही संघांनी आपल्या उत्तम खेळाचं प्रदर्शन दाखवायचं आहे। मान्यवर अतिशय आतुरतेने आपल्या खेळाचं प्रदर्शन पाहणार आहेत। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या राज्य आट्यापाड्या अजिंक्यपद स्पर्धेचं यूट्यूब लाईव्ह आपल्या आट्यापाड्या आणि इतर क्रीडा क्षेत्रातल्या सर्वांपर्यंत त्या लिंक केलेल्या आहेत। सर्वजण हे सामने घर बसल्या पाहत आहेत। चला लवकर वेळ नका दौडू कारण यानंतर आपल्याला लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करायची आहे। चला सुरू करून घ्या लवकर प्लीज। हां बाकी इतर सर्व खेळाडू बाहेर। काळे सर तिकडनं एकदा राऊंड मारा। शेवटी सगळे बाहेर काढा, सगळे बाहेर काढा। स्वयंसेवकांची गरज नसेल त्यांनाही बाहेर काढा।
बर ठीक आहे काळे सर सावलीला बसू दे फक्त त्रास नाही झाला पाहिजे याची लक्ष आहे चला चला प्लीज वाशिम आणि जळगाव दोन्ही कोचेसनी आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी थांबायचंय चला ओके चला बाकी सगळे बाहेर व्हा बरं बाकीचे बाहेर व्हा लवकर प्लीज सौरभ चला मॅच चालू करा काळे सर आता डिस्कशनची वेळ नाहीये लवकर फायनल चालू झालेली आहे सगळे बाहेर काढा तिथून त्यानंतर होणारी जी राज्याची पंच कार्यशाळा होईल त्यामध्ये डिस्कस करा चला बाजूला सगळे प्लीज सगळे बाहेर या सगळे बाहेर या अमर भाऊ बस पटकन पटकन सुरू करा प्लीज चला लवकर मान्यवरांना जायचं आहे त्यांचं पुढची कामं आहेत सौरभ सर बस चला 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 बस प्लीज चला वाशिम संघ उभे राहा पटापट लवकर चला चला सौरभ प्लीज काळे सर नाही डिस्कशन ही वेळ नाही आहे आता कार्यक्रम पुढचा वेळेचा व्हायला पाहिजे चला लवकर हा चला बस झालं झालं डिस्कशन सौरभ सरचं पटकन पटकन प्लीज लवकर चला जळगाव ऑफिशियल सर्व ऑफिशियल इकडे काळे सर या या मान्यवरम बरोबर जरा इकडे थांब सौरभ सर सुरू करा प्लीज
चला चला बाजूला खेळाडू बाजूला पंचांच्या डिस्कशन मध्ये खेळाडू येऊ नका चला रेडी सगळे एकदा जयघोष करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी भारत माता की वंदे वंदे। चला सुरुवात करा आता डिस्कशन नाही पाहिजे सौरभ सर सौरभ सर चला बस चला पटकन चला सुरू चल मागे या विनाकारण इथे थांबू नका कोणी बाकीचे बाजूला या प्लीज बाकीचे पंच नाही आहेत ते बाजूला या अमर भाऊ पंच नसतील त्यांना इकडे घ्या चला फर्डे सर फक्त लक्ष द्या कोणी आत इकडे येणार नाही डिस्टर्बन्स होणार नाही यस ओके वाद घालायचा नाही उलट बोलायचं नाही पंचाकडे बघलं लक्ष खेळाडूंनी एकमेकाला चिडवू नका कोणी काय बोलायचं नाही तुमच्या खेळाचं प्रदर्शन दाखवा राखीव खेळाडू खाली बसा इकडे
वाशिम खाली बसा, तुम्हें उभ रहू ना, राखीव खेलाड़ू खाली बसा, दिलेल्या सूचना पाळत जा। आठ नंबर जागा सोडायची नाहीये, बेशिस्तपणा नाही पाहिजे। पंच निर्णय देतात, जागा सोडू नका, आपली अपील करा। जागा सोडू नका, पंच निर्णय देतात त्यांच्या जागेवर। मध्ये येऊन हुज्जत घालू नका प्लीज।
मैच संपेपर्यंत कोणीही कोच शिवाय आतमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। चला जळगाव दे विसल दे अंपायर अंपायर आप आपल्या जवळ पेन कागद असू द्या। कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यायची पंचांनी। खेळासाठी खेळ आहे बक्षिसासाठी खेळ नाही आहे। चला सर बाकी जे इकडे चला अंपायर आणि एक एक प्रशिक्षक फक्त ग्राउंडवर बाकीचे खेळाडू राखीव खेळाडू बसून घे खाली राखीव खेळाडू खाली बसून घे। चेअर नको रे आतमध्ये इकडे बाहेर ठेव चेअर चेअर इकडे बाहेर ठेव। कोणला पाहिजेत नाही बाजूला नाही इकडे ठेव। एक दे म्हणते एक राखीव खेळाडू खाली खाली बसून घ्या। राखीव खेळाडू खाली बसून घेत व्हॉलंटियर्स उभा कोणी स्टँडिंग नकोय व्हॉलंटियर्स सावल्या कुठे बसून घ्या। कृपया दोन्ही संघाला विनंती पंचाचा निर्णय अंतिम निर्णय राहील। आतमध्ये प्रशिक्षकाशिवाय दुसरं कोणीही येणार नाही जर आल्यास पूर्ण टीम बाद केली जाईल हे लक्षात ठेवा। बाकीचे बाजूला बसा सगळेच पाठी मागले हे नंतरचे चारही खेळाडू खाली बसा। वाशिम वाशिम चारही खेळाडू खाली बसून घे। सात नंबर खाली बस खेळाडू खेळाडू नको खेळाडू नको चेअरिंगला पब्लिक आहे बाहेर रे। सात नंबर खाली बस सात नंबर खाली बस
मैच संपल्यानंतर ठाण्याचे वॉलंटियर्स स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन बसायचे. मैच संपल्यानंतर दोन्ही संघ तोडीस तोड चांगल्या प्रकारचं खेळाचं प्रदर्शन करतायत. प्रशिक्षकाशिवाय इतरांना विनंती आहे, सूचना झाली, आता विनंती करतो की आपण बाहेर या ग्राउंडच्या. राखीव प्लेयर खाली बसून घ्या. चार खेळाडू खाली बसा. हे चार ही खेळाडू जळगाव खाली बसून घे. खाली बस, शूटिंग चालू आहे. खाली बस. Thank you.
होते नंतर साजरा करा आधी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम। हॅलो, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे, पटकन लाईनअप करून बसायचं आहे, लवकर सगळे उठा, ते साईडला बसलेले स्वयंसेवक त्यांना सांगा चला। सर्व खेळाडूंनी त्वरित लाईन मध्ये बसून घ्यायचंय, चला। ठाण्याचे स्वयंसेवक आपल्याला सूचना दिली होती मॅच संपलं की स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे, सगळे स्वयंसेवक स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे। जळगाव टीम, माकडे सर, माकडे सर प्लीज आणा रांगेत मुलांना, चला। धाराशिव मुलींचा संघ, नाशिक अमर खराडे, वाशिम टेबल हे कुठे आहे, क्लिपबोर्ड कुठे आहे माझा, चला सर्व संघ लाईन अप होतील, चला चला लवकरात लवकर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आपण, त्यामुळे सर्व संघ लाईन अप होतील, सर्व खेळाडूंनी सर्व संघ लाईन अप होतील। सर्व संघांना विनंती आहे, गवार सर सर्व संघ लाईन अप, गवार सर सर्व संघ लाईन अप करा। मुलींमध्ये ठाणे आणि भंडारा संघ नायक स्टेजवर माझ्यासोबत संपर्क साधतील, आणि मुलांमध्ये धाराशिव आणि नाशिक हे संघ नायक स्टेजवर माझ्यासोबत संपर्क साधतील। नाशिक धाराशिव मुलांचे संघ नायक स्टेजकडे येतील, नाशिक धाराशिव नाशिक धाराशिव भंडारा नाशिक मुले धाराशिव गणेश ढेमसे, चल इकडे। अपूर्व लास्ट 2 मिनिट्स राजा, प्लीज कम ऑन स्टेज। विजेत्या आणि उपविजेत्या संघांचं मनपूर्वक अभिनंदन। सर्व खेळाडूंनी एकदा एकमेकांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत, मैदानाची शान वाढवायची आहे, अपनी शान अपनी हात में, अपनी सेफ्टी अपनी हात में, अपनी इज्जत अपनी हात में, सर्वांनी स्वयंशिस्तीचं प्रदर्शन करत एकदा टाळ्यांचा जोर जो कडकडाट करायचा आहे। खेळाडू वाशिम जिल्ह्यातील खेळाडूंना नम्र विनंती आहे की त्यांनी मैदानावर बसून घ्यायचं आहे।
आदर व्यासपीठावर विराजित आजचे माननीय मान्यवर आदरणीय श्री आयुर्वेदाचार्य वेलणकर सर, माननीय श्री भावसार सर, चकोले सर, चव्हाण सर, या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी शिवप्रतिमेचं पूजन करायचं आहे. आदरणीय मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी शिवप्रतिमेचं पूजन करायचं आहे. सूर्य उगवला असता तर आकाशाचा रंग समजला नसता. सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर संघर्ष समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर संघर्ष समजला नसता. आणि त्यांनी संघर्ष करून रक्ताचे पाणी करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणून आपणास आज मोठ्या दिमाखात या राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धांचा आस्वाद घेता आला आहे आणि आपण तो आस्वाद भविष्यातही घेणार आहोत. आपला हा खेळ आपले मावळे देखील महाराजांसमवेत खेळायचे यातच लपलेली असायची युद्धनीती आणि त्यांचा गनेमी कावा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, वंदे वंदे. धन्यवाद. सागर, सागर गुल्लाने, सागर इकडे एक मिनिट. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मती साझडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो, मुरडी